झालं का खेळणं? मग आता अभ्यास करूया थोडा. नमस्कार पालक शिक्षक, आज आपण या ठिकाणी वाहतूक व आपले मदतनीस याच्याविषयी माहिती घेणार आहोत. वेदिका कधी मामाच्या गावी गेली होती? कशाने गेली होती? जीपने. स्वामिनी तू गावाला जाते? कोणत्या वाहनाने जाते? बसने. मग जीप बस ही जी वाहने आहेत ही कशावरून चालतात तुम्हाला माहिती आहे का? कशावरून चालतात? रस्त्यावरून. अगदी बरोबर. परंतु रस्त्यावरून चालण्याबरोबरच अशी अनेक वाहने आहेत जी की दुसऱ्या मार्गाने सुद्धा जातात. तुम्ही आगगाडी पाहिली आहे का? आगगाडी रस्त्यावरून चालते का? तिच्यासाठी विशिष्ट असा रस्ता बनवलेला असतो, त्याला लोहमार्ग म्हणतात. कोणता मार्ग म्हणतात? लोहमार्ग. मोठी असते की नाही आगगाडी? खूप मोठी असते. आणि या लोहमार्गावर चालते आगगाडी आणि याच्या बरोबर अजून काही मार्ग आहेत ज्याने आपण वाहतूक करू शकतो. तुम्ही विमान पाहिले का? कुठून जात ते विमान? हवेतून जात. बरोबर आहे. हवेतून जात. अजून काय जात बर हवेतून? हेलिकॉप्टर. बरोबर आहे. हे जातात हवेतून जातात म्हणून त्याला हवाई मार्ग म्हणतात. कोणता मार्ग म्हणतात? हवाई मार्ग. याच्यापेक्षा अजून एक मार्ग आहे जो की पाण्यावरून चालतो. तुम्हाला माहिती का अशी वस्तू जी पाण्यावरून चालते? जहाज. जहाज. अगदी बरोबर. जहाज कशावरून चालत? पाण्यावरून चालत. अंकिता तू कधी आजारी पडली होतीस का? मग आजारी पडल्यावर कुठे जाते तू? दवाखान्यात जाते. दवाखान्यामध्ये कोण घेऊन जातो तुला? पप्पा घेऊन जातात. मग दवाखान्यामध्ये कोण असत? डॉक्टर असतात. मग डॉक्टर काय करतात आपल्याला? आपली तपासणी करतात. आणि तपासणी केल्यावर काय करतात? औषध गोळ्या देतात. मग काय होतं? औषध गोळ्या खाल्ल्यानंतर आपण आपली तब्येत ठीक होते. म्हणजे डॉक्टर हे काय आहेत? आपले मदतनीस आहेत. कोण आहेत? आपले मदतनीस आहे. आणि स्वामिनी तू शिक्षणासाठी कुठे जाते? शाळेत. शाळेत कोण शिकवतं तुला? शिक्षक. शिक्षक शिकवतात. मग शिक्षक सुद्धा काय आहेत? हे आपले मदतनीस आहे. कोण आहे? मदतनीस. वेदिका तुला माहिती का चोरांना कोण पकडतात? कोण पकडतात? पोलीस. पोलीस सुद्धा आपले मदतनीस आहे. आणि यासारखे अनेक मदतनीस आहेत. तुम्हाला माहिती का जर एखाद्या ठिकाणी मोठी जर आग लागली तर ती आग विझवण्याचं काम फायर स्टेशन म्हणजेच अग्निशामक दल करत असत. आणि जे फायरमॅन आहेत त्याच्यातील ते काय करत असतात? आग विझवण्याचा प्रयत्न करत असतात. आणि हे जे फायरमॅन आहेत ते सुद्धा आपले मदतनीस आहेत. आपल्या समाजामध्ये खूप असे मदतनीस आहेत ज्यांची आपल्याला मदत होत असते. अशा मदतनीसांची आपल्याला काय करायची आहे? यादी करायची आहे आणि वहीमध्ये आपल्याला ते मदतनीस लिहून ठेवायचे आहे. समजलं ना?